नमस्कार, मी भूषण करंदीकर। आपण पाहत आहे झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे। वर्ल्ड कप 2015, आज वर्ल्ड कप 2015 ची फायनल झाली आणि या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवरती 7 विकेट्सनं विजय मिळवला। 14 फेब्रुवारी पासून आज 29 मार्च पर्यंत आपण क्रिकेटचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमातून या वर्ल्ड कपचा आढावा घेत होतो। आज ती वेळ आली ज्या दिवशी ठरलं आज वर्ल्ड कप वरती कोण नाव कोणार। न्यूझीलंडचा 7 विकेट्सनं धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली। या विजयासह कांगारूंनी 5व्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याची किमया साधली। कांगारू कॅप्टन मायकल क्लार्कनं विश्व विजेतेपदासह वनडे क्रिकेटला दिमाखात अलविदा केला। ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन, 5व्यांदा पटकावली वर्ल्ड कप ट्रॉफी। विश्व विजेतेपदासह क्लार्कचा वनडेला अलविदा। जोरावर कांगारूंनी संपूर्ण क्रिकेट जगताला दाखवून दिलं की क्रिकेटवर आपली सत्ता आहे। न्यूझीलंडच्या टीमनं कांगारूंसमोर 184 रन्स माफक लक्ष ठेवलं होतं। हे आव्हान कांगारूंनी अवघ्या 3 विकेट्स गमावून पार केलं। मायकल क्लार्कनं आपल्या अखेरच्या वनडे 74 रन्सची मॅच विनिंग इनिंग खेळत आपल्या टीमला शानदार विजय साकारून दिला। स्टीव्हन स्मिथनं नॉट आउट 56 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली। ऑस्ट्रेलियाच्या टीमनं फायनल मॅचमध्ये चॅम्पियन सारखा खेळ केला। क्लार्कच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच मॅचवर आपला कंट्रोल मिळवला होता। त्यांनी किविनच्या बॅटिंग लाईनअपला खिंडार पाडलं। भेदक मारा करणारा जेम्स फॉकनर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला। न्यूझीलंडकडून ग्रँट एलियटनं 83 रन्सची झुंजार इनिंग खेळली, मात्र त्याची ही इनिंग आपल्या टीमला जेतेपद मिळवून देऊ शकली नाही। या पराभवामुळे किविनच्या टीमचं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंग पावलं। आजच्या मॅचमध्ये मायकल क्लार्कची कॅप्टन्सी ब्रँडन मॅकलमच्या कॅप्टन्सीवर भारी पडली। क्लार्कच्या धूर्त कॅप्टन्सीमुळेच ऑस्ट्रेलियन टीमनं 5व्यांदा जगजेते होण्याचा मान पटकावला। त्यामुळेच आता संपूर्ण क्रिकेट विश्वावर पुन्हा एकदा कांगारूंचंच राज्य पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। या फायनलचं आणि संपूर्ण क्रिकेट वर्ल्ड कपचं विश्लेषण आपण करणार आहोत। आपल्यासोबत आहेत आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले थेट ऑस्ट्रेलियातून आणि माजी क्रिकेटर सुलक्षण कुलकर्णी। आपल्या दोघांचे मी स्वागत करतो। सुरुवातीला जाऊया सुनंदनकडे। सुनंदन, काय माहोल आहे, कसं सेलिब्रेशन सुरू आहे संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये? बियरचा महापूर निघालेला आहे आणि त्याच्या बरोबर शॅम्पेनची नदी वाहती आहे, कारण खरोखर ऑस्ट्रेलियन टीमनी कमाल करून टाकलेली। भूषण, कुठलीही संधी त्यांनी समोरच्या टीमला दिली नाही। ऑलरेडी किवी पक्षाला पंख नसतात, अक्षरशः त्याला जखडून ठेवलेलं होतं। आज आजच्या मॅच वरती विश्वविजेतेपदावरती 100% ऑस्ट्रेलियाचंच नाव होतं। ऑस्ट्रेलियाचं 100% नाव होतं। त्यांनी तसं क्रिकेट खेळलं आणि आज त्यांनी न्यूझीलंडला सर्वच आघाड्यांवर मात दिली। सुरुवातीपासून त्यांनी आपली पकड या मॅच वरती घट्ट केली होती। कांगारूंच्या स्ट्रॅटेजी बद्दल काय सांगाल सुनंदन? स्ट्रॅटेजी मला वाटतं आज वेगळी होती। त्याचं कारण असं आहे की टॉस जो होता तो न्यूझीलंडने जिंकला होता, हा त्यांना फार सुरेख संधी होती की जर त्यांनी सुरुवातीच्या 5 धावांवर खेळून काढल्या असत्या आणि नंतर रन्स केल्या असत्या आणि 270-280 पर्यंतची टोटल जरी गाठली असती तरच दडपण त्यांना ऑस्ट्रेलियावरती टाकता आलं असतं। परंतु ऑस्ट्रेलिया मागे हटणारे नव्हते। पहिल्या ओव्हरपासूनच त्यांनी इतकं टप्पा आणि दिशा पकडून ठेवली होती। दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रँडन मॅकलमला बोल्ड करून टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर बघता बघता स्कोरबोर्डकडे नजर टाकल्यानंतर 3-39 महत्वाचे 3 बॅट्समन तंबूत गेले होते। तेव्हापासून जी न्यूझीलंडची टीम बॅकफूटला गेली ती फ्रंटफूटला येऊ शकली नाही। त्यामुळे मी असं म्हणेन की क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल तिन्ही मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाने समोरच्या टीमला नाकच पाण्या बाहेर काढून दिलं नाही, हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती जी त्यांनी मैदानावरती राबवून दाखवली। सुलक्षण, आपण पाहतोय एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने कांगारू खरं तर या स्पर्धेमध्ये उतरले होते। त्यांना वर्ल्ड कप जिंकायचा होता। गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांना ती कामगिरी करून दाखवता आली नव्हती। भारताने ती संधी त्यांच्याकडनं हिरावून घेतली होती। क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभूत केलं होतं, मात्र यावेळेला ऑस्ट्रेलियन्स एका वेगळ्या मूडमध्ये दिसत होते। पण एकूणच ऑस्ट्रेलियनचा स्वभाव जर आपण बघितला किंवा त्यांची स्ट्रॅटेजी जर बघितली तर ते त्यांचा जो एक टेम्पो तयार झालेला असतो तो कधी तुटू देत नाहीत। विकेट गेली तर त्यांचे बॅट्समन आहे त्या टेम्पोमध्ये खेळतात, जर बॉलिंग करत असतील तर ते त्याच ईर्षेने बॉलिंग करत असतात। ते कुठेही स्वतःचा खेळाचा दर्जा कमी होऊ देत नाहीत, याबद्दल काय सांगाल? भूषण, मला वाटतं मुंबईमध्ये आम्ही क्रिकेट जेव्हा खेळलो लहानपणापासून, मुंबई रणजी ट्रॉफी टीममध्ये सुद्धा ड्रेसिंग रूममध्ये मोठे मोठे म्हणजे दिग्गज कलाकार असायचे, प्लेयर असायचे, ते आम्हाला नेहमी सांगायचे की जेव्हा तुम्ही टॉपवर असता त्यावेळेला समोरच्याला तुम्ही नाकवर करायची संधी देऊ नका, तुमच्या त्यांना बिलकुल असा संधी देऊ नका। तसाच प्रकार मला वाटतो ऑस्ट्रेलियात खेळते। ऑस्ट्रेलिया असं काही क्रिकेट खेळते की समोरच्याला म्हणजे श्वास घ्यायला पण वेळ देत नाही।
आणि हे आता येणाऱ्या पिढीने पण शिकायला पाहिजे की क्रिकेट कसं खेळलं जातं. रुथलेस क्रिकेट आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळते आणि कोणाला संधीच देत नाही, त्यामुळे असं वाटतं की एकच टीम या टुर्नामेंट मधली सर्वात बेस्ट टीम वाढत होती आणि ते कोणाला संधीच देत नव्हते. ओव्हरऑल बघितलं गेलं तर तुम्ही जसं आता सुनंदन बोललास की क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, तिन्ही मॅचेस म्हणजे अतिशय म्हणजे वन साइडेड मॅच झाल्या. वन साइडेडचं कारण हे होतं की ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे ब्रिलियंट क्रिकेट खेळत होतं. पाचवं जगज्जेतेपद त्यांनी पटकावलंय, विश्वविजेतेपद पटकावलंय. या प्रवासामध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आले आणि गेले, मात्र आज मायकल क्लार्क निवृत्ती घेतली. सुलक्षण, एखाद्या प्लेअरला विश्वविजेतेपदाची गिफ्ट आपण म्हणूया, त्याच्या निवृत्तीला देणं हे खूप मोठं असेल. मला वाटतं अशीच गिफ्ट, मोठी गिफ्ट 2011 साली आपल्या एका खूप मोठ्या महान क्रिकेटरला अशी मिळाली होती, ती होती सचिन तेंडुलकर. मला वाटतं तो 6 वर्ल्ड कप खेळला आणि 5 वर्ल्ड कपला जिंकलो नव्हतो आणि ती सल कुठेतरी त्याच्या मनामध्ये सतत होती. शेवटी त्याच्या म्हणजे लास्ट ह्याला की लास्ट वर्ल्ड कप होतं आणि त्या वर्ल्ड कपला तो जिंकला, त्यावेळेला समजू शकतो की एका महान व्यक्तीला जे वर्ल्ड कप जिंकतो तर काय त्याचं हे असतं, त्याचं अप्रूप असतं. आणि आज एक कॅप्टन म्हणून आणि ज्यांनी खूप मोठी सर्व्हिस दिली ऑस्ट्रेलियन टीमला, आज वर्ल्ड कप जिंकून तो आज त्याला अलविदा तो करतोय आणि त्याला खूप मोठी त्याला एक गिफ्ट दिली आहे ऑस्ट्रेलियन टीमनी. सुनंदन, तुम्ही तिथे होतात, ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नला होतात, जेव्हा मायकल क्लार्क आउट झाला, जेव्हा तो पॅव्हिलियनकडे परत येत होता, काहीसा भावुक झाला होता मायकल क्लार्क, जाणवलं तुम्हाला? होणारच, कारण तुम्ही जेव्हा सर्वस्व झोकून आपल्या देशाकरता खेळत असता, पांढऱ्या कपड्यामधलं क्रिकेट वेगळं, रंगीत कपड्यामधलं क्रिकेट वेगळं, आता त्याच्या आयुष्यातला रंग गेलेला आहे असं मी म्हणेन. आणि सर्व प्रेक्षकांनी त्याला उभं राहून जी ज्याला स्टँडिंग ओव्हेशन म्हणतो तसं स्टँडिंग ओव्हेशन दिलं. आणि मी तर असं म्हणेन की एखाद्या कवीनी एखादी सुंदर कविता लिहावी, एखाद्या जावेद अख्तरनी सुंदर स्क्रिप्ट लिहावं शोलेसारखं, तसं आजची मॅच म्हणजे मला मायकल क्लार्कसाठी देवानी लिहिलेलं स्क्रिप्ट वाटलं. शेवटची मॅच विश्वविजेतेपद, त्या शेवटच्या इनिंग मध्ये त्याची मॅच विनिंग खेळी, एक अप्रतिम कॅच, सगळ्या गोष्टी त्याने जमवून आणून दाखवल्या. म्हणून मी म्हणलं की आजच्या आयुष्यातलं त्याचं जे काही स्क्रिप्ट होतं ते क्रिकेट देवानीच लिहिलं होतं. सुनंदन, आतापर्यंत 5 जेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकवली आहेत, या 5ही जेतेपदांचा फ्लॅशबॅक तुम्ही कसं सांगाल? नको रे बाबा, त्रास होतो जीवाला, कारण तू जे 5 जेतेपद म्हणतोस ती सगळी मी डोळ्यांनी पाहिलेली आहेत. एकदा फक्त भारताने विजेतेपद मिळवलं नाही तर दरवेळेला आम्ही आपल्या टाळ्या वाजवतो ते ऑस्ट्रेलिया करताच वाजवतोय. आणि दरवेळेला मी पाहिलेलं आहे या सर्व मॅचेसमध्ये, परत एकदा जसं मी क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलचं म्हणलं, तसंच त्यांनी प्रत्येक विजेतेपदामध्ये संपूर्ण वर्चस्व राखलेलं. 2003 साली त्यांनी भारताला झोडपून काढलं, त्याच्या अगोदर 1992 साली पाकिस्तानला झोडपून काढलं, तेही मी बघितलेलं होतं. 2007 साली त्यांनी श्रीलंकेचा फज्जा उडवला आणि 2011 साली आपण त्यांचा विजय रथ थांबवला, परंतु परत त्यांनी त्याच्या हवा भरली आणि या वेळेला ते जिंकली. खरं एक जबरदस्त क्रिकेट ऑस्ट्रेलिया आजपर्यंत खेळत आली. सुलक्षण, तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचं विश्लेषण कसं कराल? म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जे क्रिकेट खेळलं जातं, शालेय स्तरावर असेल किंवा फर्स्ट क्लास क्रिकेट असेल, तिथेच हे बाळकडू त्यांना पाजलं जातं की इंटरनॅशनल लेव्हलला कसं क्रिकेट खेळायचं आहे, मानसिक दबाव कसा झेलायचा आहे, कसा झुगारून द्यायचा आहे. मला वाटतं त्यांच्या नसातच एक अॅग्रेशन आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या नसात अॅग्रेशन आहे. आणि आपण जर पाहिलं त्यांच्या अंडर 19 पासून जसं जसं ते पुढे खेळत असतात, त्यांच्या एक तर त्यांची स्ट्रेंथ, त्यांची एक नॅचरल स्ट्रेंथ, ही स्ट्रेंथ आहेच. त्यांचं क्रिकेट खेळण्याची पद्धत, रग्बी खूप खेळतात तिकडे, रग्बी, फुटबॉल आणि क्रिकेट, त्यामुळे एक स्ट्रेंथ, एक वेगळी स्ट्रेंथ आहे. आणि त्याच्याबरोबर ते हार्ड क्रिकेट खेळतात, म्हणजे ती जी एक समज आहे, ती एक बाळकडू आहे, ते लहानपणापासूनच त्या मुलांना मिळत असतं. आणि तिथून टफ क्रिकेट कसं खेळलं जातं किंवा कशा पद्धतीने खेळायला पाहिजे, म्हणजे म्हणतो की सोडायचं नाही, शेवटपर्यंत सोडायचं नाही, ही जी एक वृत्ती आहे, ती वृत्ती त्यांच्या लहानपणापासून त्या दिसते ऑस्ट्रेलियन टीमच्या याच्यामध्ये. आणि पुढे जसं जसं तुम्ही बघताय की गेली 25-30 वर्ष किंवा 40 वर्ष, 5 वेळा ते लोक वर्ल्ड कप जिंकलेत आणि 7 वेळा फायनलला आलेत, ह्याचाच अर्थ किती कन्सिस्टंट आहेत, म्हणजे त्यांची गेल्या 25-30 वर्षामध्ये किती कन्सिस्टंट त्यांचा एक परफॉर्मन्स आहे ह्याच्यातून दिसतंय. ऑस्ट्रेलियाचं कन्सिस्टन्सी आपण मानलीच पाहिजे, त्यांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत क्रिकेट खेळले आणि यापुढे त्यांची टीम डॉमिनेट करणार आहे हे तर उघड दिसतंय, कारण त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळ केला होता, मात्र क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल या 3 मॅचेसमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपला खेळ उंचावला
त्या पद्धतीनंच या पुढच्या काळात ऑस्ट्रेलियन्स क्रिकेट खेळतील यात शंका नाहीये. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, मात्र त्यापूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण बघाय झी 24 तास वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाबद्दल आपण चर्चा करतोय. सुनंदन, वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया ठरली, मात्र न्यूझीलंड ही टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. त्यांनी पहिल्यांदा वर्ल्ड कपची फायनल खेळली. काय शिकायला मिळालं असेल न्यूझीलंडला या सगळ्या प्रवासातून? खूप मोठा अनुभव मिळाला असेल, कारण एका मोठ्या मॅचमध्ये कसं खेळायचं, स्वतःच्या भावना काबूत कशा ठेवायच्या, आखलेल्या योजनांचा पाठपुरावा कसा करायचा आणि त्याचबरोबर समोरच्या टीमवरती निर्दयीपणे आक्रमण कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या असतील. त्यांच्या खूप लांब खुली ते क्रिकेट खेळले, इतकं सुंदर आक्रमक ते क्रिकेट खेळले. कित्येक वेळेला आज मैदानावरती परत एकदा ऑस्ट्रेलियांनी बाद झालेल्या बॅट्समनला सेंड ऑफ दिला बडबड करून, पण त्यांनी आपली सभ्यता सोडली नाही. तुम्ही जर का सेमीफायनलचं दृश्य आठवलं तर ग्रँड इडियटनीच पडलेल्या डेलस्टेपला हात दिला होता, तो फोटो बघा आणि ऑस्ट्रेलियनची बाचाबाची बघा. संस्कृतीचा फरक आहे, म्हणून मला या टीमचं खूप कौतुक आहे. सुनंदन, या टीम मधले काही असे प्लेयर आहेत की जे कदाचित यापुढे त्यांची वन डे कारकीर्द संपलेली असेल, कोणत्या प्लेअरला न्यूझीलंड मिस करेल, कोणाचा अनुभव न्यूझीलंडच्या कामी यापुढे येणार नाही? काय सांगू, त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा ग्रेसफुलपणा मला इथे शेअर करावा असं वाटतं. आता तू विचारलास प्रश्न म्हणून सांगतो, विटोरी आणि कदाचित मॅकलम सुद्धा वन डे क्रिकेट सोडू शकतात, आणि हे करत असताना त्यांनी आज कुठलं डिक्लरेशन केलं नाही. मॅकलम काय म्हटला असेल पत्रकार परिषदेमध्ये, तो म्हटला की आज ऑस्ट्रेलियाचा दिवस आहे, दोन दिवस त्यांना त्यांच्या यशामध्ये नहाण्याचा सर्वस्वी त्यांचा हक्क आहे, दोन दिवस या सगळा धुमाळा खाली बसला की मग आम्ही आमचे निर्णय जाहीर करू, याला म्हणतात सभ्यता. सुनंदन, सभ्यता कशी जपायची असते, कशी निर्माण करायची असते, याची दोन उत्तम उदाहरणं. सुलक्षण, आपण या दोन्ही देशांच्या किंवा दोन्ही देशातल्या खेळाडूंच्या क्रिकेट खेळण्याच्या संस्कृतीतला फरक आपण बघितला, ते मैदानावर कसे वागतात, कसे वावरतात, मात्र या दोन देशांच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धती कशा वेगळ्या आहेत, काय सांगाल तुम्ही सुलक्षण? मला वाटतं ऑस्ट्रेलिया कम्प्लीट वेगळा आहे, वेगळा संघ आहे, वेगळा क्रिकेट खेळतो, वेगळा ब्रँड खेळतो, एक ॲग्रेशन हे त्यांच्या रक्तात आहे आणि त्याप्रमाणे ते खेळत आलेत. न्यूझीलंडचं एक आत्ता इतक्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होती, टीम चांगली खेळत होती, सेमीफायनलपर्यंत जात होते, एखा दुसरा प्लेअर असा एक चांगला क्वालिटी प्लेअर असायचा, परंतु ह्या वर्ल्ड कपला पहिल्यांदा असं नोटीस केलं की खूपच चांगले, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लेयर्स पण खूप चांगले आणि टीम म्हणून पण उत्कृष्ट खेळली. नक्कीच म्हणजे ह्या टुर्नामेंटमधून काही असे प्लेअर येतील की येणाऱ्या काळामध्ये खूप ग्रेट प्लेअर होऊ शकतील. फॉर एक्झाम्पल आपला केन विल्यमसन, नंतर आपला ग्रँट एलियट, फास्ट बॉलर्स असे अनेक प्लेअर आहेत जे वर्ल्ड क्लास प्लेअर होऊ शकतील आणि त्यांची ती योग्य दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. जसं आता सुनंदन म्हणालास की त्यांच्या सभ्यता आणि त्यांच्या ह्याच्याबद्दल, तो एक खूप मोठा एक भाग आहे, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये ते जेंटलमन गेम खेळणं हा पण एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो एक खूप चांगला मेसेज ह्या वर्ल्ड कपने दिला आहे. नक्कीच, आपण ही चर्चा अशीच करणार आहोत. एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. आपण बघाय झी 24 तास वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाबद्दल आपण चर्चा करतोय. सुनंदन, आज ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला, पाचव्यांदा जिंकला, भारताने सेमीफायनलपर्यंत मजल मारली, भारताची टीम खूप चांगलं क्रिकेट खेळली. या स्पर्धेतून जे नवीन क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळले, पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळले, त्यांच्याकरता काय शिकण्यासारखं असेल आजची फायनल बघता सुद्धा? शिकण्यासारखं बरंच आहे आणि त्याच्यातली सर्वात सुखकारक गोष्ट कुठली असेल तर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये दरवेळेला बॅट्समनचा बोलबाला असतो, दरवेळेला त्यांचं कौतुक केलं जातं, डबल सेंचुरी, सेंचुरी, सिक्सर, फोर याच्या पाता केल्या जातात. आज मॅन ऑफ द मॅच जेम्स पोकलर, मॅन ऑफ द टुर्नामेंट विचर स्टार, हे खूप मला समाधान देऊन गेलेलं आहे. याच्यातले संदेश एकच आहे, नुसते बॅट्समन बनायचा प्रयत्न करू नका, चांगले बॉलर बनला तर कदाचित टीम तुम्हाला कडेवर येईल. खरंय. सुलक्षण, तुम्ही काय सांगाल? मला वाटतं बरंच काही शिकण्यासारखं आहे ह्या टुर्नामेंटमधून. बॅट्समननी मॅच जिंकण्यासाठी काय काय गोष्टीची गरज लागते, की मोठी मॅच जिंकण्यासाठी तुमचं जे एक मानसिक हे लागतं, मेंटल एक स्ट्रेंथ लागते, ते करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टीची गरज लागते. तुम्ही विकेट फेकून चालत नाही,
तुम्हाला लॉन्ग इनिंग खेळायची असेल, मोठी इनिंग खेळायची असेल तर विकेट उभारावं लागतं. मोठी इनिंग केली, पार्टनरशिप केली तर तुम्ही मोठा स्कोअर करू शकता किंवा चेस करू शकता, तरच मॅच जिंकू शकता. हे एक बॅट्समॅनचं. बॉलरचं जसं म्हणालात की फास्ट बॉलरनी अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली आणि ह्या टुर्नामेंटमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की ज्यांनी 140 प्लसचे जे बॉलर होते त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला, कारण त्यांनी स्विंग आणि पेस या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला. आपल्याकडनं सुद्धा मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर असतील कदाचित, 18 आणि 17 विकेट, जो की खूपच चांगला परफॉर्मन्स आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपले चारच प्लेयर मागचे वर्ल्ड कप खेळले होते, बरोबर, म्हणजेच पुढच्या वर्ल्ड कपला आपली यंग टीम खूप चांगली हे करू शकेल आणि हा एक खूप चांगला एक मेसेज आहे. खरंय, अशा या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी घटनांनी भरलेला हा वर्ल्ड कप होता आणि जी टीम चांगली खेळत होती पहिल्यापासून, शिस्तबद्ध क्रिकेट खेळत होती ऑस्ट्रेलियन टीम, त्यांनीच या वर्ल्ड कप वरती नाव कोरलं. या चर्चेत आपण दोघेही सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. या विशेष कार्यक्रमात इथेच संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.